संभाजीनगरला मराठा आरक्षण संदर्भात विनोद पाटील बोलतात। मराठा समाजाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्याच्या तरुणांच्या भविष्यासाठीच आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण मिळण्या अगोदर जर नौकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली तर अनेक वर्ष राज्य सरकार जाहिरात काढत नाही, त्यामुळे ही मागणी आमची योग्य। सदावर्ती की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये किंवा मराठा समाजाला कुठल्याही आंदोलनाच्या संदर्भात कोर्टात जातात, आता सुद्धा ती कोर्टात गेलेत। हे बघा, सदावर्तींचा आमचं काय संबंध आहे ते देव जाणो। सुरुवातीपासून सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करणं, खालच्या दर्जाची भाषा करणं, तरुणांना राग येणं हे कृत्य त्यांचं कायम आहे। ही जी वागणूक आहे योग्य नाही। मागच्या काळामध्ये देखील बार काउन्सिलने पण काय निर्णय घेतला, 2 वर्ष त्यांना प्रॅक्टिस करण्यापासून मज्जाव केला। अनेक उदाहरणं त्यांची न्यायालयात आहे, न्यायमूर्तींच्या अंगावर देखील जाऊन देण्याचा त्यांचा इतिहास आहे। मग आता याला पर्याय म्हणून काल परवाच आम्ही सर्वांनी निर्णय घेतला, आम्ही उद्या सोमवारच्या दिवशी एजींकडे तक्रार करणार आहोत। याच्यात एक प्रोसिजर असते, राज्याचे जे एजी असतात त्यांच्याकडे अर्ज करण्याचा अधिकार आम्हाला आहे की यांच्या या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतं, यांच्या या वक्तव्यामुळे तरुण नैराश्यात जाऊ शकता आणि आत्महत्यासारखे प्रयत्न झालेले आत्महत्या झालेल्या, त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांना मराठा समाजावर व्यक्त करण्यापासून निर्बंध घाला असा आम्हाला कायद्याने अधिकार आहे, त्याचा वापर आम्ही सोमवारी करणार आहोत। काल देखील त्यांनी केविलवाना प्रयत्न केला। एकीकडे बीड जिल्ह्यातले पोलीस कारवाई करताय, FIR रजिस्टर झालेला आहे, अनेकांना अटक झालेली आहे, प्रोसिजर सुरू असताना विनाकारण त्या तपासावर देखील याचा परिणाम होईल आणि खोट्या प्रसिद्धीसाठी हायकोर्टात त्यांनी काल पिटिशन केली आणि मागणी केली की मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये हिंसा होतीये, त्यांचा नामचा कुठलाही संबंध नाही, त्यांचा विषय वेगळा आहे, त्यांच्या वैयक्तिक कुठल्याही आरक्षणाला मराठा आरक्षणामुळे धक्का लागत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी ते करतात आणि त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार नाही। सह्याद्रीची उंची म्हणजे 24